मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करावी जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा तर मित्रांनो शालिनी भक्तीसागर हे माझं चॅनल आहे कथा हे माझं दुसरं सेकंड चॅनल आहे तर शिव महापुराणाचे एक ते पन्नास अध्याय शालिनी भक्तीसागरवर टाकलेले आहेत आजच्या दिवशी तर नक्कीच श्रवण करा बिंदूक आणि चंचुलाची कथा आहे खूप छान आहे तुम्हाला आवडेल तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करावी शिव महापुराणातीलच आहे ऋषी म्हणाले व्यासशिष्य सूची तुम्ही पार्थिवलिंगाच्या पूजेविषयी आम्हाला फार चांगली माहिती सांगितली आता कोणत्या कामनापूर्तीसाठी किती पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी याविषयी काही सांगा त्या सूत म्हणाले महर्षिनो लिंग पूजनाच्या अनुष्ठानाने मनुष्य कृतकृत्य होतो जो पार्थिव लिंग पूजा न करता अन्य देवताची पूजा करतो तर तो त्याची पूजा दानादिक कर्म व्यर्थच होता कामनेला अनुसरून किती पार्थिव लिंगाची पूजा करावी तेही शास्त्राने निश्चित केलेले आहे तितक्या पार्थिवलिंगाच्या पूजनाने अपेक्षापेक्षा अधिक फल प्राप्त होते अनुष्ठानकर्त्याने आधी सांगितलेल्या विधीनुसारच शिवपूजन करावे विद्यार्थ्यांनी हजार पार्थिव लिंग बनवून त्यांची पूजा करावी म्हणजे इच्छित फल मिळते धनाची इच्छा असणाऱ्यांनी पाचशे शिवलिंगाची पूजा करावी पुत्राची इच्छा असणाऱ्यांनी पंधराशे शिवलिंगाची पूजा करावी वस्त्र प्रावरणाची इच्छा असणाऱ्यांनी पाचशे शिवलिंगाची पूजा करावी मोक्षाची इच्छा असणाऱ्यांनी एक कोटी शिवलिंगाची पूजा करावी पृथ्वीची इच्छा करणाऱ्यांनी एक हजार दयेची इच्छा करणाऱ्यांनी तीन हजार तीर्थयात्राची इच्छा करणाऱ्यांनी दोन हजार मित्राची इच्छा करणाऱ्यांनी तीन हजार आणि वशीकरण करण्याची इच्छा असणाऱ्यांनी आठशे शिवलिंगाची पूजा करावी दारिद्र्य आले असता पाच हजार लिंगाची सर्वकामना पूर्ण होण्यासाठी दहा हजार लिंगाची पूजा करावी बंधनातून सुटका होण्यासाठी दीड हजार लिंगाची पूजा करावी राजाचे व चोराचे भय जाण्यासाठी आणि डाकिनी उपद्रव जाण्यासाठी शिवलिंगाची पूजा करावी नित्य विधीमध्ये एक लिंग हारी आहे दोन लिंगांची जर पूजा केली तर अर्थसिद्ध प्राप्त होते तीन लिंगांची पूजा केली तर सर्व मनोरथ पूर्ण होतात आणि चार लिंगांची जर पूजा केली तर कारागृहातून सुटका होते दहा हजार लिंगांची पूजा केली तर पुत्र प्राप्तीसाठी पंचपक्वान हजार कन्या प्राप्तीसाठी दहा हजार अतुलैश्वर प्राप्ती जर पाहिजे असेल तर दहा हजार शिवलिंगाची पूजा करावी शिवपद प्राप्तीसाठी एक कोटी पार्थिव लिंगाची पूजा करावी असे विधान आहे पार्थिव लिंगाची पूजा कोट्यवधी यज्ञाची फल देणारी आहे कामार्थी मनुष्यांना भुक्तीमुक्ती प्रदान करणारी आहे जो लिंगार्चन करत नाही तो दुरात्मा हो त्याची मोठमोठी हानी होते कलयुगात यज्ञ दान व्रत नियम आहे शिवलिंगाची नित्य पूजनाने मनुष्य सर्व संकटातून मुक्त होतो शिवसायुज्य युक्त प्राप्त करतो भाऊसागरातून सुखरूप तरुण जाण्यासाठी लिंगपूजन हाच सर्वात सोपा आणि सरळ मार्ग आहे शिवलिंगाची भेदोतक विधीने नित्यपूजा करून भगवान शंकरांना वंदी अर्पण करावा महर्षि नन्नो लिंगाचे उत्तम मध्यम आणि अधम असे तीन प्रकार आहेत चार अंगुले उंच वेदिने युक्त आणि मनोहर दिसणाऱ्या लिंगाला उत्तम लिंगम पाव लिंग म्हणतात त्याच्या निम्म्या उंचीचे मध्यम आणि त्याच्या अधम लिंग होय जो श्राद्धा भक्तीने अनेक लिंगाची पूजा करतो त्याच्या सर्व अभिष्ट कामना पूर्ण होतात लिंगाची आराधना करणे यासारखे दुसरे कोणतेही पुण्य नाही असे चार वेद एक मुखाने सांगतात लिंगाचे अर्चन केल्यामुळे स्थावर जंगम सर्व पूजा केल्यासारखे आपल्याला पुण्य मिळते अज्ञानाने आंधळे झालेले एक मात्र साधन आहे हरी ब्रह्मा वेद देवता मुनी यक्ष राक्षस गंधर्व चारण सिद्ध दैत्य दानव शेष गरुड पक्षी प्रजापती मनु किन्नर नर यांनी सर्वातक साधक लिंगाची महाभक्तीने पूजा करून आपल्या कामना पूर्ण करून घेतल्या आहेत ब्राह्मण क्षत्रिय वेश आणि असे सर्व जणांचे लोक शिवलिंगाची आदरपूर्वक पूजा करतात फार काय सांगू तर सर्व जातीच्या लोकांना आणि स्त्रियांनी शिवलिंगाच्या पूजेचा अधिकार आहे वेदज्ञ ब्राह्मणांनी वैदिक पद्धतीने शिवलिंगाची पूजा करावी असे भगवान शिवजींनी सांगितले आहे अन्य लोकांनी वैदिक पद्धतीने पूजा करण्याची संमती नाही जो मनुष्य वेद आणि स्मृतीमध्ये सांगितलेल्या सत्कर्माविषयी श्रद्धा बाळगत नाही त्याच्या अवहेलना करून दुसऱ्याच कर्माचा अवलंब करतो त्याचे मनोरथ कधीच सफल होत नाही शिवजीचे विधीपूर्वक पूजन केल्यावर त्याच्या त्रिजगन्मयी आठ मूर्तींचे तेथेच पूजन करावे पृथ्वी जल अग्नि वायू आकाश चंद्र यजमान त्यांच्या आठ मूर्ती पूजनीय आहेत यांच्या समेत त्यांच्या सर्व भव रुद्र उग्र भीम ईश्वर महादेव आणि पशुपती या मूर्तीचेही पूजन करावे त्यानंतर शिवजींच्या परिवाराचे ईशान नंदी चंड महाकाल सोम आणि शुक्र या क्रमाने चंदन बुल्ब पत्र भाऊन पूजन करावे मग भगवान शिवजी समोर वीरभद्राचे आणि मागील बाजूस कीर्तिमुखाचे पूजन करून अकरा रुद्राची विधीपूर्वक पूजा करावी तत्पश्चात पंचा, पंचाक्षर मंत्राचा जप शतरुद्रिय पाठ नानाविधी स्तोत्रांचा पाठ आणि शिवपंचांग पाठ करावा शिवप्रभूंना प्रदक्षिणा व नमस्कार करून शिवलिंगाचे विसर्जन करावे अशा प्रकारे मी तुम्हाला शिवपूजनाचा संपूर्ण विधी आदरपूर्वक वर्णन करून सांगितला आहे आता मी तुम्हाला उपयुक्त माहिती सांगतो रात्री समयी करवायची सर्व देवकार्य उत्तराभीक बसून करावे शिवपूजन ही उत्तरेकडे तोंड करून करावे ज्या स्थानी शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे तेथील पूर्व दिशा शिवजीच्या येत असल्याने तेथे बसू नये उत्तरेला शिवजीचे वामंग असते तेथे शक्ती स्वरूप उमादेवी विराजमान असल्याने उत्तरेला बसू नये पश्चिमेला शिवजीचा पृष्ठभाग असतो आणि पाठीमागून पूजा करणे योग्य नसल्यामुळे तेथे ते पण बसू नये म्हणून दक्षिणेला उत्तर भीमुख बसून शिवपूजन करणे हे अत्यंत चांगले आहे विद्वान मनुष्याने शिव उपासकाने भस्माचा त्रिपुंड लावावे रुद्राक्षाची माळ बिल्वपत्रे आदी साधन सामग्री घेऊन शिवपूजन करावे भस्म मिळाले नाही तर भाळावर मातीनेच त्रिपुंड काढावा जो कोणी गळ्यामध्ये रुद्राक्ष मुखामध्ये ओम नम शिवाय आणि भस्म धारण करतो त्याला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते आणि सत्तावीस देवता त्याच्या कपाळावर बसलेल्या राहतात जो कोणी ओम नम शिवाय असं म्हणतो त्याचे मुख तेथेच पवित्र तीर्थ बनून जाते जो गळ्यामध्ये रुद्राक्ष घालतो त्याला सर्व तीर्थांचे रोजच्या रोज स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते तर असे हे शिवलिंगाचे पूजेचे महत्त्व मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितले आहे तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की तर मित्रांनो आता आपण ऐकूया शिवनैवेद्य आणि बिल्वचे महात्मे तर आता आपण ऐकलं की किती लिंगाची पूजा केल्याने कुठल्या फळाची प्राप्ती होते तर तसेच आता शिवनैवेद्य कसे अर्पण करावे आणि बिल्वचे महात्मे आपण ऐकूया तर म ऋषींना सुतांना म्हणाले मुनिवर्य भगवान शिवजीचा नैवेद्य ग्रहण करू नये असे आम्ही ऐकले आहे याविषयी शास्त्राचे काय मत आहे तसेच बेलाचे काय महात्मे आहे तेही आम्हाला सांगा तेव्हा सूत म्हणाले मुनिजन हो तुम्ही सर्वजण एका शिवव्रताचे पालन करणारे आहात म्हणून मी तुम्हाला प्रसन्नतेने सर्व गोष्टी सांगणार आहे त्या लक्षपूर्वक ऐका जो भगवान शिवजीचा भक्त आहे अंतर्बाह्य पवित्र आहे निर्मळ हा आहे उत्तम व्रताचे पालन करणारे आहे आणि युक्त आहे त्याने शिवजीचा नैवत्य आग्रह आहे हा विचार मनातून काढून टाकावा त्याने शिवनैवेद्य अवश्य भक्षण करावे अवश्य घ्यावे शिवनैवेद्य जो कोणी घेतं तो खूप भाग्यवान राहतो शिवनैवेद्याचे महात्मे काय आहे ते मी तुम्हाला काय सांगू आता केवढे मोठे महात्मे आहे त्याला निस्त शिवनैवेद्याचे निस्त नैवेद्य पाहिल्याने सुद्धा सर्व पापे नाहीशी होतात आणि जो ग्रहण केल्याने अनेक पुण्यकर्माचे फल त्याला प्राप्त होते शिवनैवेद्य ग्रहण करून शिवसायुज्ययुक्त प्राप्त होते ज्या घरात शिवप्रभूंना नित्य नैवेद्य दाखवला जातो ते घर अतिशय प्र पवित्र असते ते इतर घरांनासुद्धा पवित्र करते म्हणून शिवनैवेद्याला मस्तक झुकवून विनम्रतेने स्वीकारावे आणि शिवस्मरण करून तो भक्षण करावा जो मनुष्य त्यास आग्रह मानून घेत नाही व खात नाही तो महापापी नरकात पडतो ज्याने शिवदक्षा घेतलेली आहे अशा शिवभक्तांसाठी शिवनैवेद्य हा जणू महाप्रसादच असतो परंतु ज्यांनी अन्य देवताच्या उपासनेच्या दीक्षा घेतलेल्या आहेत त्यांनी शिवभक्ती ही प्रिय आहे अशा सर्व भक्तांना शालिग्राम लिंग रसलिंग पारदलिंग पाषाणलिंग रजतलिंग स्वर्णलिंग देवतांनी व सिद्धांनी प्रतिष्ठित केलेले लिंग, 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 लिंग केशर निर्मित लिंग लिंग रत्नलिंग या सर्वांमध्ये आणि समस्त ज्योतिर्लिंगांमध्ये विराजमान असलेल्या भगवान शिवजीच्या नैवेद्याचा लाभ करून घ्यावा सर्वांमध्ये समस्त ज्योतिर्लिंगांमध्ये विराजल्या विराजमान असलेल्या भगवान शिवजीचा नैवेद्य अत्यंत महत्त्वाचा महत्त्वाचा असतो तर तो ग्रहण केल्याने त्यांना चांद्रायन फल प्राप्त होते शिवनिर्माल्य भक्षण केल्याने ते मस्तकावर धारण केल्याने ब्रह्महत्या करणारा मनुष्य पापमुक्त होतो ज्या शिवस्थानावर चंडाचा भूतपिशाची देकांचा अधिकार आहे ते तेथील शिवनिर्माल्य सर्व नसामान्यांनी ग्रहण करू नये परंतु जिथे चंडांचा अधिकार नाही तेथील शिव निर्माल्य अवश्य ग्रहण करावे बाण लिंग लोहनिर्मित लिंग अर्थात सुवर्णांचे सोन्याचे लिंग सिद्ध लिंग अर्थात सिद्धाने स्थापन केलेले लिंग ज्याच्या आराध्याने कोणाला तरी सिद्धी प्राप्त झालेली आहे असे लिंग स्वयंभूलिंग या सर्व लिंगांमध्ये चंडाचा अधिकार नसतो जो मनुष्य शिवलिंगाला विधीपूर्वक स्नान घालतो त्या स्नानाने जलाने तीन वेळा आचमेन करतो त्याची कायिक वाचा मानसिक अशी विविध पापे नष्ट होतात शिवनैवेद्य शिवजींना अर्पण केल्याने पान फूल फळ जल इत्यादी पदार्थ आग्रह असतात ते शाळीग्राम शिडेच्या स्पर्शाने पवित्र आणि ग्रहण योग्य होतात शिवलिंगावर अर्पण केलेले द्रव्य अग्राही असते परंतु ज्या वस्तूला लिंगाचा स्पर्श झालेला नाही वस्तू बाजूला वेगळी ठेवून शिवजींना निवेदन केलेली वस्तू पवित्र मानावी मुनिजनान हो अशा प्रकारे शास्त्रांमध्ये शिवनैवेद्याविषयी प्रतिपादन केलेले आहे सूत पुढे म्हणाले ब्राह्मण हो आता मी तुम्हाला बिल्बाचे म्हणजेच बेलाचे काय महात्म्य आहे ते पण सांगतो लक्षपूर्वक ऐका बिल्व वृक्ष महादेवाचे रूप आहे देवांनीही त्याची स्तुती केलेली आहे त्याचे महात्मे फार थोर अगम आहे सर्व लोकांमधील जेवढी प्रसिद्ध पुण्य तीर्थ आहेत संपूर्ण बारा ज्योतिर्लिंगांचे तीर्थ हे बेलाच्या झाडाच्या मुळामध्ये सूक्ष्म रूपाने निवास करत असतात जो खूप पुण्यवान मनुष्य बेलाच्या मुळाशी खाली लिंग स्वरूप अविनाशी महादेवाचे पूजन करतो तो शिवपदाला प्राप्त होतो शिवलोकाची त्याला प्राप्त होते जो मनुष्य बिल्व वृक्षाखाली आपल्या मस्तकावर पाण्याने सिंचन करतो तो सर्व मुळाश असलेले आळे पानून पाण्याने पूर्णपणे भरलेले असते तर महादेव अत्यंत प्रसन्न जो मनुष्य गंध पुष्प उत्तम गती लाभते पुष्पादिकांनी बिल्व मुळाचे पूजन करतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते उत्तम संतती होते धन होते धनधान्याची जो मनुष्य शिवलिंगाच्या या बेलाच्या झाडाखाली दीपदान करतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते आणि जर त्याच्यावर कर्ज झालेलं असेल तर ते कर्ज सुद्धा दूर होतो जो मनुष्य बिल्व मुळाशी भावभक्तीने दीप किंवा दीपमाला प्रज्वलित करतो तो तत्वज्ञानाने बिल्वपत्र स्वस्त Corto. आणि दीपदान करतो दीप प्रज्वलित करतो तर तत्वज्ञानाने संपन्न होऊन भगवान महेश्वराशी एकरूप होतो जो मनुष्य बिलवृक्षाची फांदी हाताने धरून तिच्यावरील नवीन बिल्वपत्र स्वस्त कुडतो आणि त्याच बिल्वपत्रांनी त्या वृक्षाची पूजा करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो जो मनुष्य बिलवृक्षाखाली शिवभक्ताला खीर अर्पण करतो तुपाचं दान करतो घीचं दान देतो त्याला कधीही दारिद्र्य येत नाही ब्राह्मण हो अशा प्रकारे मी शिवलिंगपूजनाचे सांगोपांग वर्णन केले आहे पूजकाचे दोन प्रकार आहेत प्रवृत्ती मार्गी आणि निवृत्तीमार्गी मार्गी मार्गी सकाम भक्तीसाठी पीठ पूजा ही भूलोकी सर्व कामना पूर्ण करणारी म्हणून प्रख्यात आहे प्रवृत्त पुरोहिताच्या पुरो मार्गदर्शनानुसार शिवपूजन करावे अभिषेक करून भातासहित महानैवेद्य समर्पित करावे पूजेनंतर शिवलिंग बंद पेटीत सुरक्षित ठेवावे घरात शुद्ध स्थानी वेगळे ठेवा निवृत्तीमार्गी मार्गी उपासकाने आपल्या हातावर शिवपूजन करावे आणि भिक्षेतून प्राप्त झालेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवावा निवृत्त उत्तम आणि श्रेयस्कर होय या विभूतीचे तीन पूजन करावे विभूतीचा नैवेद्य दाखवावा शिवलिंगाला दीपदान करावे सुवासिक अगरबत्ती लावावी पूजेनंतर लिंग आपल्या मस्तकावर धारण करावे लिंग जर आपल्या मस्तकाला लावले तर सर्व पापाचे शालन होते असे महत्व बिल्व महात्म्याचे आणि शिवनैवेद्याचे मी तुम्हाला सांगितले शिवनामाचे काय महात्म्य आहे तर ऋषी म्हणाले व्यास शिष्य सुजी तुम्हाला माझा नमस्कार असो आता मी तुम्हाला शिवनामाचे भस्माचे आणि रुद्राक्षाचे महात्मे सांगतो मसूत म्हणाले महर्षींना तुम्ही अत्यंत चांगला प्रश्न विचारला आहे सर्व लोकांच्या हिताचा विषय आहे जे भगवान शिवजीची उपासना करतात ते धन्य आहेत कृतार्थ आहेत त्यांचे जीवन सफल झालेले असून त्यांच्या संपूर्ण कुळाचा उद्धार झालेला आहे असे निश्चित समजावे जे मुखाने शिवनामाचा उच्चार करतात त्यांना पापांचा स्पर्श होत नाही जेव्हा मुखामध्ये शिवा तुला नमस्कार असो असे जर आपण उच्चार प्रकट केले तेव्हा हे मुख सर्व पापांचा नाश करणारे सर्व पावनतीर्थ आपले मुख बनते जो मनुष्य मुखाचे प्रसन्नतेने जो पण दर्शन घेईल तरी त्याला सुद्धा त्याचे पाप जवळून त्याला पण पुण्यफळाची प्राप्ती होईल त्याला तीर्थाचे सेवन केल्याचे पुण्यफल प्राप्त होईल हे ब्राह्मणानो शिवनाम विभूती भस्मा आणि रुद्राक्ष या तिन्ही वस्तू त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्याच्या समान पुण्यकारक मानल्या गेल्या आहे जो मनुष्य या शुभवस्तू आपल्या शरीरावर धारण करतो त्यांचे दर्शन घेतो त्या लोकांना त्रिवेणी स्नानाचे पुण्यफल प्राप्त होते शिवनामास गंगा विभूतीला यमुना आणि रुद्राक्षला सरस्वती असे नाव देण्यात आले आहे त्यांचे संयुक्त दर्शन सर्व पातकांचे नाश करणारे आहे म्हणून प्रख्यात आहे म्हणून जाणत्या लोकांनी तिन्ही वस्तू आपल्या शरीरावर अवश्य धारण करावे हे ब्राह्मणांनो मी आता तुम्हाला ब्रह्मांडात जे काही आहे त्याविषयी सर्वार्थाने भगवान महेश्वरत आहेत शिवनाम विभूती आणि रुद्राक्ष यांचे महात्म्याबद्दल अधिकारवाणीने बोलू शकतात तथापि तुमची श्रद्धा भक्ती पाहून मी त्यांचे महात्मे संक्षेपणाने वर्णन केलेले आहे हे लक्षपूर्वक आहे का सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो नाम सर्व पापांना हरण करणारे सर्वोत्तम साधन आहे शिवनाम रूपी अग्नि महापातकाचा पर्वत प्राय राशी अगदी सहजतेने भस्म होतात यात संशय पापामुळे उत्पन्न झालेली अनेक दुःखे एका शिवनामाने नाहीशी होतात तर जो मनुष्य या लोकी सातत्याने शिवनामाचा जप करतो शिवलिंगाचा अभिषेक करतो तो पुण्यात्मा होय विद्वान आणि तोच धन्य होय ज्याचा शिवनामावर विश्वास आहे त्याची सर्व सत्कर्मे त्याला तत्काळ फलदायी होतात या जगात असे कोणतेही पाप नाही ज्याचे शिवनामाने समूळ उच्चाटन होत नाही जे शिवनामरूपी नौकेत बसतात ते निष्पाप आणि पवित्र होऊन दुर्गम भाऊ सागर सुलभतेने तरुण जातात प्रपंचातील मूलभूत पातकांचा शिवनामरूपी कुराडीने नाश होतो म्हणून जे पापरूपी वनव्यात होर पळून जातात त्यांनी शिव नामरूपी अमृत अवश्य सेवन करावे कारण त्याशिवाय त्यांनी शांती मिळत नाही जे शिव नामरूपी अमृत धारेत अखंड नावून निघत आहे संसाररूपी महावनेत मध्यभागी उभे आहेत त्यांना शोकरूपी ज्वाला स्पर्श करत नाही ज्यांना शिवनामविषयी अत्यंत प्रेम आहे भक्ती आहे मोक्षरूपी सद्गती त्यांना सहज प्राप्त होते शिवनाम महान शक्ती शक्तिस्वरुप आहे ज्याने अनेक जन्म तपश्चर्या केली आहे त्याला शिवनाम जपाची आवड उत्पन्न होते वेदांचा परिपूर्ण अभ्यास केल्याचे शिवनाम हेच भाऊ सागर तरुण सांगण्याचा सहज आणि सुलभ आहे पूर्वजांनी विद्वांनी स्पष्ट प्रतिपादन केलेले आहे तर असे हे शिवनामाचे महात्मे होते तर ते तुम्हाला सांगितले ते भस्माचे महात्मे आणि भस्मचे तर भस्म कसे बनवावे भस्म किती प्रकारचे आहेत तर जे बेलाचे फळ राहते त्याला आपल्याला जाळून घ्यायचे घापूर आणि लोंग टाकून आणि बेलाचे मधले जे फळाचा जो गुद्धा राहतो त्याला चाळणीने चांगला जाळून घ्यायचा आणि बारीक झाल्यानंतर त्याला शिवलिंगावर अगोदर अभिमंत्रित करण्यासाठी शिवलिंगावर ते छाळणीने चांगले बारीक केलेले भस्म शिवलिंगावर अर्पण केलावे करावे आणि सिद्ध करून घ्यावे मग त्रिपुंड करावे तीन बोटांनी आपल्या त्रिपुंड भस्म आपल्या कपाळी धारण करावे शिवलिंगाला अर्पण करावे जर आपण त्रिपुंडी भस्म धारण केले तर आपल्या जे काही पाप्य असतील लहानपणापासून तातापर्यंतचे तर तेवढे पापे आपले जळून भस्म होते आणि कोणी जर आपल्याकडे पण पाहिले त्रिपुंड भस्म धारण केले तरी पण समोरच्याचे पापे जळून भस्म होतील एवढे त्रिपुंड भस्माचे आणि बेलाचे या फळाचे महत्व भस्माचे आहे तर असे हे भस्म तुम्हाला करायचे आणि शिवलिंगाला अर्पण करायचे आहे तर असे हे भस्माचे थो छोटेसे महात्मे होते तर ते मी तुम्हाला ऐकवले तर मला असे मा आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल शेअर करायला विसरू नका